भाजपचा देवेंद्र फडणवीस हट्टापोटी नदी सुधार प्रकल्प राबवला जातो आहे। रिवरफ्रंटच्या नावाने होणाऱ्या ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुण्यातलं नदी क्षेत्र हे कमी करण्याचं मोठं पाप ही भाजपची मंडळी करतायत। उत्तरेकडच्या नद्यांच्या तुलनेमध्ये पुण्याची नदी खूप छोटी आहे आणि असं असताना ब्लू लाईन रेड लाईन यांचा सगळा नियम ताब्यावर ठेवून याचा हा एकूणच ही नदी अरुंद केली जाते आणि ते करत असताना मध्या काळामध्ये एनजीटीमध्ये जे जे पुणेकर याच्या विरोधात गेले त्यावेळेस याच महापालिका आयुक्तांनी असं ऍफिडेव्हिट दिलं की आम्ही एकही झाड न तोडता रिव्हरफ्रंटचा प्रकल्प राबू, पण दुर्दैवाने एनजीटीच्या या ठिकाणी डोळ्यात सुद्धा माती फेकण्याचं काम हे महापालिका आयुक्त आणि प्रशासन करतायत। तब्बल 6,500 झाडांची कत्तल की येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये होणार आहे, तरच हा प्रकल्प पुढे जाणार आहे आणि मग याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या गोष्टीला विरोध आहे, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण जी झाडं अतिप्राचीन आहेत, जी गावरान झाडं आहेत, जी परत कधी येणं अशक्य आहे, त्या सगळ्या झाडांची कत्तल करून एकीकडे पुणेकरांना पुराच्या खाईत लोटणं आणि दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या या युगामध्ये पुणेकरांना आणखीन कुठेतरी उष्णतेच्या वातावरणात मध्ये लोटण्याचं काम हे भाजपच्या कृपेने माननीय विक्रम कुमारजी करतायत आणि यामध्ये सर्वस्वी जबाबदार माननीय देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी चंद्रकांतजी पाटील आहेत असा आमचा थेट आरोप। किती महापालिका म्हणते आम्ही 65,000 झाडे लावले, तर 65 आतापर्यंतचा महापालिकेचा हे म्हणजे आपण जर पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जी जी झाडं पुन्हा लावली त्या एका 100 झाडांच्या मध्ये 1,000 झाडं लावली, झाडं कधी जगलेली नाही ती वस्तुस्थिती आहे।